त्यांच्या मनात आमच्यासारखं आमच्या बाजूने निकाल द्यायचा असेल आणि मी काहीतरी गोंधळ करून बसलो तर सगळ्या पक्षाला भोगावं लागतं. ज्या दिवशी सत्तेत शपथ घेऊन आमच्यातल्या काही लोकांनी शपथ घेतली त्याच दिवशी डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन दाखल करण्यात आलेलं आहे. त्याच दिवशी निवडणूक आयोगाला आम्ही कळवलेलं होतं. आघाडीचे तीन पक्ष जे आहेत, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, त्यातलं शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे जे गट छोटे छोटे झालेले आहेत, जागा वाटपाचे याच्यातून काही फरक पडेल का? काँग्रेस आता मोठा भाऊ झालेला आहे महाविकास, त्यांना जुक्तभाव मिळेल. ज्या जागा पूर्वी या तिन्ही पक्षातल्या ज्यांनी लढवल्या आणि निवडून आल्या ते त्यांचे सिटिंग सदस्य धरतात, खासदार गेले म्हणजे कार्यकर्ते जात नाही, हा निकष लावून त्या ठिकाणी त्या त्या पक्षाला लढवण्यासाठी संधी देणं आवश्यक आहे. त्या पद्धतीने चर्चा चालू आहेत सध्या. कारण नगरमध्ये दक्षिणेतून काँग्रेसने पण दावा केला की आम्हाला लढायचे, दावा करण्याचा दावा, आम्ही एकत्रित बसल्यावर तिघांचाही दावा करण्याचा अधिकार आहे. हो, आणि तो दावा मेरिटवर आहे की नाही याची साधक बाधक चर्चा आमच्या आघाडीमध्ये होते. 15 फेब्रुवारीला अपात्रतेचा निकाल आहे आमदारांचा, आम्ही आमची बाजू आमच्या साक्षी व्यवस्थित दिलेल्या आहेत. डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन आम्ही पहिल्यांदा सादर केलेलं आहे. ज्या दिवशी सत्तेत शपथ घेऊन आमच्यातल्या काही लोकांनी शपथ घेतली त्याच दिवशी डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन दाखल करण्यात आलेलं आहे. त्याच दिवशी निवडणूक आयोगाला आम्ही कळवलेलं होतं, त्यामुळे कायद्याच्या 10th शेड्यूलप्रमाणे जी कारवाई करणं आवश्यक होतं ती पूर्ण केलेली आहे. आता फक्त त्यांनी निकाल द्यायचा आहे, आम्ही अपेक्षा करतो ते न्याय देतील. असं आहे की विधानसभेचे अध्यक्ष हा न्याय देणार आहेत. न्याय देणाऱ्या व्यक्तीबद्दल न्याय देण्याच्या आधी काही कमेंट्स करणं हे मला वाटतं की योग्य नाही. त्यांच्या मनात आमच्यासारखं आमच्या बाजूने निकाल द्यायचा असेल आणि मी काहीतरी गोंधळ करून बसलो तर सगळ्या पक्षाला भोगावं लागतं, त्यामुळे मी असं त्यांच्याबद्दल काही बोलणार. मला पूर्ण आशा आहे त्यांच्याकडून, त्यामुळे विनाकारण काहीतरी बाष्पळ बोलणं मला योग्य वाटत नाही. ते न्याय देतील, न्याय अन्याय याचा निवाडा महाराष्ट्रातली जनता नंतर करणारच आहे. नगरच्या लोकसभेच्या जागेसाठी उमेदवार निश्चितीसाठी चाचपणी झालेली आहे. बऱ्याचदा उमेदवार कोण असेल यावरही चर्चा होते राजकीय. एकीकडे निलेश लंके, अजितदादा गट यांचे यांचंही नाव शरद पवार गटाकडनं समोर येतं. उमेदवारी निश्चितीबाबत काही चर्चा किंवा कोणत्या स्टेजला आहे सर? नाही, उमेदवार निश्चितीबाबत चर्चा बरीच झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला आम्ही आमचा कोण उमेदवार सांगू. मध्ये एक यादी जाहीर झाल्याचं देखील कानावर आलं होतं, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीकडं नगरच्या जागेची हे नव्हतं, कन्फर्मेशन नव्हतं. नगरची जी जागा आहे ती राष्ट्रवादी परंपराने लढवते आहे, त्या जागेचंच नाव नव्हतं. मला माहीत नाही कुठली यादी तुमच्या कानावर आली होती, पण ही आमची जागा आहे राष्ट्रवादीची, म्हणून आमचा आग्रह आहे. पण अजून महाविकास आघाडीची एकत्रित बैठकीत ते फायनल होईल. महादेव जानकर यांनी असं म्हटलं आहे की जर शरद पवार गटानं आम्हाला 3 जागा जर दिल्या तर आम्ही त्यांच्याशी युती करायला तयार. आमची अडचण अशी आहे की आमच्याकडं ते म्हणतायत त्यातली एकच जागा आम्ही लढवणारी आहोत, त्यामुळे आम्ही एक जागा देऊ शकतो कदाचित, पण दुसऱ्या ठिकाणी जे तिथं मागतायत तिथं दुसऱ्या आमच्या मित्रपक्षांचे खासदार आहेत, त्यामुळं काही अडचणी आहेत त्यात. त्यामुळं महादेव जानकरांच्याबद्दल आम्हाला विशेष जिव्हाळा आहे, पण त्यांची मागणी राष्ट्रवादी म्हणून आम्ही संपूर्ण मान्य करू शकत नाही. आम्ही आमच्या वतीनं त्यांना आमची भूमिका सांगितलेली आहे. देवंडे धरणाचं काम मी महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो तेव्हापासून निळवंडेच्या मागणीबद्दल या जिल्ह्यातले अनेक आमदार महोदयांनी केलेली भाषणं मला स्मरणात आहेत. त्यामुळे मी जलसंपदा मंत्री झाल्यावर
त्या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून प्राजक्त तनपुरे आणि खास करून बाळासाहेब थोरात या दोघांनी पाठपुरावा केला. आम्ही एकत्रित बसलो आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 80-90% काम हे त्या काळात या आमच्या सरकारच्या काळात निधी देऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मला आनंद आहे की आता पाणी राहुरी तालुक्यात येते. बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात राहुरी तालुक्यात देखील आता हे पाणी पोचलंय याचा मला विशेष आनंद आहे. काम केलं आणि त्याचं समाधान पोचलं ही समाधान मिळण्यासारखी ही घटना आहे. आणि राहुरी तालुका आणि संगमनेर तालुका, अकोला तालुका, कोपरगाव तालुका ह्या तालुक्यातली जनता खऱ्या अर्थानं समाधानी झाली आहे याचं आम्हाला आनंद आहे. आणि यासाठी आम्ही विशेष काम करू शकलो. आता सरकार ज्यांचं असतं ते नारळ फोडतात हा भाग वेगळा, पण काम मात्र आमच्या सरकारने शेवटपर्यंत ताकदीनं महाराष्ट्रात जे काही प्रकल्प आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्यात निळवंडे हा प्रश्न मी 2-3-4 वेळा त्या ठिकाणी जाऊन साईट व्हिजिट केल्या, त्यांच्या कामातल्या अडचणीची माहिती घेतली, त्या अडचणी मुंबईला जाऊन त्वरित सोडवण्याच्या सूचना आदेश दिले, निधी देण्याचं काम वारंवार केलं. निधीसाठी मुंबईत देखील तनपुरे साहेब आणि थोरात साहेब आणि आमचे सगळे त्या भागातले लोकप्रतिनिधी एकत्रित बसायचे, आम्ही सगळ्यांनी मिळून हा गती देण्याचं काम केलं. छगन भुजबळ आता भाजपकडे चाललेत अशी एक चर्चा सुरू झाली की राष्ट्रवादी आता ओबीसीचं समर्थनही करत नाही आहे आणि मराठा बेस पकडून ठेवायचा आहे त्यांना, त्यामुळे आता भुजबळांची भाजपकडे वाटचाल सुरू झाली असं एक सूर निर्माण झाला. आता अशा IQ बातम्यांच्या बद्दल मी बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही. परत त्यांच्यावर अन्याय व्हायचा, कसेही झालं तरी ते आमचे जुने सहकारी आहेत. परत तेच म्हणणार की मी इकडं निघालो आणि तू इकडं निघालोस कसं काय म्हणतोस असंही होऊ शकतं. त्यांना त्यांचा निर्णय ते करतील, त्यांच्याबद्दल मी भाष्य करणं योग्य नाही. मराठा समाजाचा आरक्षणाचा जो विषय आहे तो अद्यापर्यंत सुटलेला नाही. हो, त्यांनी उपोषणाला बसणार आहेत ते. हो, आणि आता त्यांच्या मागण्या सरकारने त्यांना काही आश्वासनं दिली असतील मला माहीत नाही काय. शरद पवार साहेबांच्या आमदारांपैकी काही आमदार अजितदादांकडे जाणार आहेत आता जी माहिती आहे बातमी आहे त्या संदर्भात आपले काही काही चर्चा वगैरे काही आमदारांशी झाली? माझी आमदारांशी चर्चा फारशी झालेली नाही. काल एक 4-5 आमदारांनी मला फोन करून झालेल्या निर्णयाबद्दल थोडंसं खेद दुःख व्यक्त केलं, पण शरद पवार साहेबांच्या बरोबर आम्ही आहोत हेही त्यांनी सांगितलं. मी स्वतःहून कुणाला फोन केलेला नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही फॅमिली ओरिएंटेड पक्ष असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही पक्षावर सेम प्रसंग उद्भवलेले आहे. ही फॅमिली ओरिएंटेड मुळे असं परिस्थिती निर्माण झाली अशी चर्चा होती. कोण कोण करत लोक करतात नाही घराण्याची नाही. मी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे, मी काय त्यांच्या फॅमिलीतला नाही. माझ्या आधी सुनील तटकरे होते ते त्यांच्या फॅमिलीतले नाहीत, त्यांच्या आधी आराराबा होते ते त्यांच्या फॅमिलीतले नाहीत, बबनराव पाचपुते साहेब या जिल्ह्यातले होते ते त्यांच्या फॅमिलीत नाही, छगन भुजबळ साहेब होते ते त्यांच्या फॅमिलीत नाही. अशी चर्चा निर्माणच कशी होते? आता जाऊ द्या तुम्ही काय बोलत. गुंड आणि सत्ताधीश यांच्यातलं अंतर आता संपलेलं आहे असा त्याचा अर्थ.